श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका। आणि हा जो नवरात्रीचा सण आहे, हे जे नवरात्रीचे 9 दिवस आहे, तुमच्या घरासाठी, तुमच्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी सुखी समाधानी जावो आणि येणारं वर्ष हे आयुआरोग्याचं घेऊन यावो हीच देवीच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी एक वस्तू जाळायची आहे। आता रोज शक्य नसेल ना तुम्हाला, फक्त तुम्ही एक दिवस हा उपाय करा, तुम्हाला नवरात्रीमध्ये नक्की अनुभव येईल की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छासुद्धा पूर्ण झालेल्या असतील आणि तुमचे लक्ष्मीप्राप्तीचे बंद झालेले सर्व मार्ग आहेत तर ते मोकळे होतील। तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला उद्यापासनं नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करायचा आहे। कितीही संकट असू द्या, कितीही दुःख असू द्या, कितीही दारिद्र्य असू द्या, ते दूर होण्याची ताकद जी आहे तर ह्या एका वस्तूमध्ये आहे। कशा पद्धतीने जाळायचे आहे, कुठे जाळायचे आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया। पण त्या अगोदर बघा, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे। याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेले आहे, ते आवर्जून बघून घ्या। आणि ते नियम जर आपल्याकडनं चुकले तर आपल्याला अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते। आणि मग आपण म्हणतो की भरपूर मी सेवा करतो किंवा भरपूर मी उपाय करते, तरीही मग मला त्या सेवेचा किंवा उपायांचा मग फायदा होत नाही। अहो, पण आपल्याकडनं ह्या चुका होतात, ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर मग कोणत्या फायदा, कोणताही उपाय केला तुम्ही तरीही त्याचा मग फायदा हा आपल्याला होत नसतो। घरामध्ये वास्तुदोष असतात, घरामध्ये पितृदोष असतात, घरामध्ये नकारात्मक शक्ती असतात आणि ह्या सर्व शक्तींमुळेच आपल्याला कोणत्याच कामात यश येत नाही। मग ते व्यापार असेल, व्यवसाय असेल किंवा मग नोकरी असेल, तर या सर्व कामांमध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असतात। आता ह्या ज्या काही अडचणी आहेत तर ह्या अडचणी दूर व्हाव्यात असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं। तर ह्या अडचणी दूर करण्यासाठीच आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे। ह्या जर अडचणी आपल्या दूर झाल्या ना, कधीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचं संकट हे येणार नाही। जो 9 दिवसांचा हा सण असतो ना, किंवा 9 दिवस जे नवरात्रीचे असतात, हे आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्याचे दिवस असतात। या दिवसांमध्ये शक्य झालं तर आपल्या घरामध्ये एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ व्हावा। दुर्गा सप्तशतीचं तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही रोज फक्त सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा। हे सिद्धकुंजिका स्तोत्रम इतकं प्रभावी आहे ना, कोणतीही इच्छा असू द्या तुमची, ती 1 दिवसात पूर्ण करण्याची ताकद ही सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये आहे। तर हे दोन ज्या सेवा आहेत तर त्या तुम्ही रोज करू शकतात आणि तुम्ही याचे अनुभव नक्की माझ्याबरोबर शेअर कराल। तर आता बघूया आपल्याला घरामध्ये संध्याकाळी काय जाळायचं आहे। तर आपल्याला संध्याकाळी घरामध्ये उद्यापासनं थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि हा कापूर आपल्याला रोज संध्याकाळी घरामध्ये जाळायचा आहे। फक्त एक कापूर आपल्याला रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये जाळायचा आहे आणि पूर्ण घरभर आपल्याला हा कापूर फिरवायचा आहे आणि म्हणायचं आहे, माझ्या घरातली लक्ष्मी बाहेर गेलेली आहे आणि बाहेरची जी लक्ष्मी आहे तर ती माझ्या घरामध्ये आलेली आहे। माझ्या घरातली सर्व नकारात्मक शक्ती बाहेर गेलेल्या आहेत आणि माझ्या घरातल्या सर्व ज्या काही सकारात्मक शक्ती आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत। सर्व दोष दूर झालेले आहेत, सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला आपल्या मनामध्ये भाव ठेवायचा आहे, किंवा तुम्ही मोठ्याने सुद्धा म्हणू शकतात किंवा मग तुम्ही मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकतात। तर हे जे काही उपाय आहेत तर ते आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये करायचे आहेत। पण हा जो कापूर आहे, ह्या कापूरचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे किती आहे ते? एक अश्मिक यज्ञ केल्याचं पुण्य हे आपल्याला कापूरपासून मिळत असतं। त्यामुळे शक्य झाला तर ह्या कापूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नक्की नक्की जाळा आणि अनुभव घ्या की तुम्हाला काय अनुभव येतो ते, आणि नक्की तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका। कापूरचे महत्त्व तुम्हाला सांगावं तेवढंच कमी आहे, त्यामुळे तुम्ही फक्त कापूर एक रोज आपल्या घरामध्ये संध्याकाळी जाळा आणि याचे अनुभव घ्या। कितीही कठीण इच्छा असू द्या तुमची, कितीही कठीणातील कठीण, कितीही जुन्यातील जुन्या इच्छा असू द्या, तर ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद ह्या कापूरमध्ये आहे। तर ही एक वस्तू आवर्जून घरामध्ये नक्की आवर्जून जाळा आणि अनुभव घ्या।
झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। श्री स्वामी समर्थ।